10:30 त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. 10:30 जागी अमित शहाजी त्या ठिकाणी 11:30 आले, म्हणजे 1 तास कार्यक्रम तसाच उशीर झाला. लोक सकाळपासून पहिल्या दिवशीपासून येऊन तिथं बसलेली होती आणि सगळे येऊन बसले असताना सुद्धा कार्यक्रमच उशिरा चालू केला. स्वतः सरकारच्या म्हणजे अमित शहाच्या उशिरा आल्यामुळे ते कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. पण राज्यातले मंत्री सांगतात की आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनीच आम्हाला ती वेळ दिली होती, त्याच्यामुळे ही घटनेची सगळी जबाबदारी आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची आहे, असं पुन्हा आरोप ज्यांना महाराष्ट्र भूषण त्यांनी दिलेला आहे त्यांच्यावर लावण्याचं पाप राज्यातल्या बीजेपीच्या सरकारने केलेलं आहे. राज्यातलं सरकार हे खऱ्या अर्थानं ही हत्याकांड जो घडलेला आहे हा राज्याच्या सरकारच्या चुकीमुळे घडलेला आहे, त्यांच्या निर्दयी मानसिकतेमुळे घडलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आता त्या घटनेला लपवण्यासाठी सरकारने एका IAS अधिकाऱ्याची त्या ठिकाणी समिती निर्माण करून या प्रकरणाची चौकशी करायला लावली. कोण सरकारच्या विरोधात IAS अधिकारी चौकशी करणार? म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुडपेक करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे. खर तर यांना जनाची नाही मनाची असेल, या सरकारने राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही अनेकदा केली, पण हे सरकार निर्लज्ज आहे, बेश्रम सरकार आहे, यांना जनाची कुठली काळजी नाही, लोकांचा जीव गेला त्याची चिंता नाही. आणि एवढाच दम असेल तर सिटिंग हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून ही चौकशी करावी. आज महामहिम राज्यपाल से मिले है, बहुत व्यथित होकर हम आए, चिंतित है कि 16 अप्रैल को जो दुर्घटना कारगर में हुई उस दुर्घटना में अब तक 14 हमारे निष्पाप नागरिकों की मृत्यु हुई है. वो मृत्यु के कारण ये भी अभी तक सामने नहीं आ रहे. कोई कहता है उष्माघात की वजह से, कोई कहता है स्टैम्पिड की वजह, बहुत बड़ी थी उसकी वजह से हुए. आंकड़ा भी नहीं मालूम है कितना है, कि 14 ही है कि घर में जाकर कोई बाद में किसी की मृत्यु हुई है. तो उसको लेकर हम अपेक्षा कर रहे थे कि सरकार इसके ऊपर कुछ कार्रवाई करे. आज तक आपने देखा कि पुलिस जो हम जैसे अभी हमारे विपक्ष के नेता दानवे जी ने बताया था कि पुलिस हम जब कोई रैली करते हैं तो हमें पूछ लेती है ये रैली में कितने लोग आएंगे, कैसे आएंगे, किधर बैठेंगे, क्या व्यवस्था की है. अगर कोई दुर्घटना हुई तो हमें जिम्मेदार ठहराया जाएगा, ये पुलिस हमें सूचित करती है रैली के पहले. तो क्या पुलिस ने ये सारी आवश्यकता निर्बंध किससे पूछे थे, निर्बंध डाले थे, व्यवस्था देखी थी, व्यवस्था की थी? व्यवस्था करने वाली अगर सरकार भी हो तो क्या सरकार इसके लिए जिम्मेदार नहीं है? आज तक पुलिस स्टेशन में अपमृत्यु की भी नोंद नहीं हुई, FIR तो दूर. तो हम ये मांग कर रहे हैं कि सदोष मनुष्य वध की ये घटना है और इस घटना को दुर्घटना को लेकर राज्य की सरकार पर ही कार्रवाई होनी चाहिए. इसको इस तरह से नहीं छोड़ सकते हम लोग. पुलिस, जिस पुलिस ने आज तक कोई FIR दाखिल नहीं किया, 0 FIR दाखिल नहीं किया, अपमृत्यु की नोंद नहीं की, क्या उस पुलिस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए? तो ये दोनों मांग को लेकर आज शिवसेना के प्रतिनिधि वहां मिले. जितनी भी सारी मतलब जो हादसे में जो हुआ आपने सब वीडियो क्लिपिंग देखी है, छोटे छोटे वीडियो क्लिपिंग को लेकर आज की राज्य सरकार विपक्ष के अगर कोई है तो उनके ऊपर है. हम तो उस आंकड़ों पर भी समाधान नहीं व्यक्त करते, हमें लगता है उस आंकड़ों में भी कुछ है, क्यों छुपा रहे आप लोग? तो इसकी जांच होनी चाहिए. महामहिम राज्यपाल जी से हम मिले. सावलीची व्यवस्था न करणं, त्यांना अन्नाची व्यवस्था न करणं, पाण्याची व्यवस्था न करणं हे सुद्धा त्या सगळ्याला कारणीभूत झालेलं आहे. तुम्ही VIP तुमचे आहेत, त्यांच्याकरता टेंट करता, त्यांच्याकरता तुम्ही एअर कंडिशनची व्यवस्था करता, त्यांच्या सगळ्या सुखसोयी करता, आणि त्यावेळेस आम जनता मात्र इतक्या मोठ्या उष्णतेमध्ये बसवता आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होता याची पूर्णपणे जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे, शिंदे आणि फडणवीस सरकारनं घेतली पाहिजे.
यामध्ये दोन मागण्या आहेत. एक तर खरं म्हणजे ही सगळा जो गुन्हा घडलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, हा त्यांनी राजीनामा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा देण्यास योग्य पात्र अशा प्रकारचा हा गुन्हा आहे.